नमस्कार, फिल्मी शंकर चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज घेऊन आलो आहे दादा कोंडके फुले यांच्या दोस्तीचा किस्सा, जाणून घेऊया. आताच्या कलाकारापैकी आजही आपण दोन नावं आवर्जून घेतो, ती म्हणजे अभिनेते निळू फुले आणि कॉमेडी कलाकार दादा कोंडके. आज जरी ही दोन व्यक्तिमत्व आपल्यात नसली तरी त्या दोन कलाकारांची जागा महाराष्ट्राच्या मनामनात आहेत. त्यांनी जे काही सिनेमाटी केलं ते सिनेमाच्या चांगलंच माहीत आहे व त्यांची जागा प्रेक्षकांच्या मनात तर धरून आजही कायम आहे. त्या काळात गुरुशन खेडोवाडीत पोहोचला होता. त्याच्या अदोगर निळू फुले व दादा कोंडके ही दोन महान कलाकार मंडळी खेड्यापाड्यात पोहोचली होती व आपल्या अभिनयाच्या जोरावर रचित प्रेक्षकांना आपलंच भरून टाकलं होतं. तसे पाहिल्याने कॉमेडीचे पाशा दादा कोंडके निळू फुले यांची एड सेवादारात आली होती व तिथे यांची जबरदस्त दोस्ती बनली होती. सेवादारात मी दोन मंडळी असणारा अभिनय करा की सर्व दर्शकांना आपले अभिनेता लेखक गीतकार व निर्माता दादा कोंडके यांनी जेव्हा पहिला चित्र सोमवार बनवला तेव्हा त्यांनी आपला जवळचा मित्र निळू फुले स्थान केला व निळू फुले देखील दनसिया गॅसवर स्थान केलं. याचबरोबर दादा कोंडके व निळू फुले यांची दोस्ती चांगली होती.